हरि ओम श्री राम अम्मज्ञ मी स्मिता विरा नंदुरबार केंद्रातली. एकदा माझ्या ज्या हे होते करष्टमी होती दिवाळीची, त्या टायमाला मी बाहेर गेलेलो होतो आणि तेव्हा मोटरसायकलनी मला मुलांनी उडवलं तर मी फुटबॉलसारखी इतक्या लांब पडली की मला खूप जोरेन लागलं माझ्या डोक्याला आणि मला शुद्धी नव्हती इतक्या. मग परत आम्हाला हॉस्पिटलला नेलं त्यांनी. हॉस्पिटलला नेलं तिथे सगळं तपास म्हणजे शुद्धीत नव्हतीच मी. त्यांनी तपासणी सगळं केलं, सगळं झालं. मग थोड्या वेळाने माझे डोळे उघडले तर मला अजिबात दिसत नव्हतं त्या ॲक्सिडेंटमुळे. पूर्ण आंधळी झालेली होती मी. मग डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब मी मला काहीच दिसत नाही म्हणे. मग ते डॉक्टर साहेब घाबरले, ते म्हणे यांना आता नाशिकला न्यावं लागेल. पण मी यांना इशारा केला की मला ती उदी आहे पेन म्हटली ती माझ्या डोळ्यांना लावा आणि माझ्या पुऱ्या शरीराला लावा. मग ती उदी मला लावली तर मला थोड्या वेळाने दिसायला लागलं. दिसायला लागल्यावर मग ते डॉक्टरांना बोलवलं, म्हणजे डॉक्टर साहेब म्हणे म्हटलं मला दिसायला लागलं आता. म्हणे ते तुम्ही कोणत्या तरी ते गुरूंचं करता ना म्हणे. म्हणजे ते डॉक्टर मला ओळखायचे कुठल्या तरी गुरूंचं करताना त्यांना चमत्कार झाला म्हणे. म्हणून तुम्हाला दिसायला लागलं ते असं दिसणं शक्य नाही, कारण की मी डोक्यावर खूप जोराने मार पडला होता, खूप सुजलं होतं. म्हणजे बापू कसे धावून येतात संकटाच्या वेळी तो अनुभव मला तो प्रत्येक वेळा अनुभव पावला अनुभव आपण झालेला आहे. हरिओम श्रीराम अमज्ञ.